नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते अशोकराव चव्हाण यांना सर्वात मोठा धक्का. शंकरराव चव्हाणांची आठवण आणि अशोकरावांना टोला. नांदेडात अमित देशमुख सुसाट तर शंकरराव चव्हाणांचे पुत्र आणि भाजपचे नेते अशोकराव चव्हाण यांना सर्वात मोठा धक्का. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. लातूरच्या काँग्रेस मेळाव्यात अमित देशमुख यांनी लातूर मुंबईची गाडी नांदेडला नेण्याचा प्रयत्न झाला, पण आता लातूर मुंबई दिल्ली अशी थेट लिंक निर्माण झाली आहे असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना टोला लगावला होता. तर आज नांदेडमध्ये दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची आठवण काढत अमित देशमुख यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला आहे. नांदेड हा काँग्रेसचाच गड असल्याचे येथील सामान्य जनतेने दाखवून दिले असे सांगत अमित देशमुख यांनी अशोकराव चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. तर अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यापासून नांदेड जिल्ह्यात अमित देशमुख यांना संघटनात्मक बांधणीसाठी लक्ष घालण्यास काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं होतं. तर लोकसभा निवडणुकीत अमित देशमुख यांनी नांदेड जिल्ह्याचा दौरा करत प्रचारसभाही घेतल्या होत्या. तर नांदेडमध्ये आता अशोकाची पडझड झाली आहे आणि नवा वसंत बहरणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित देशमुख यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आणि लोकसभेच्या नांदेड विधान लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे वसंतराव चव्हाण उमेदवार विजयी झाले तर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे विद्यमान खासदार आणि उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मोठा पराभव केला. तर काँग्रेससाठी हा ऐतिहासिक विजय होता. त्यानंतर आज काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यानिमित्त अमित देशमुख नांदेडमध्ये आली होती. राज्यातील वरिष्ठ नेत्यांसमोर त्यांनी आपल्या भाषणातून काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लोकसभेत काँग्रेसला मिळालेला विजय मोठा समजला जातो. तर नांदेड जिल्ह्यावर अशोक चव्हाण यांचे असलेले एक हाती वर्चस्वाला धक्का या निमित्ताने बसलाय. तर आगामी विधानसभा निवडणुकीत अशीच कामगिरी करण्याची तयारी काँग्रेस पक्षाने सुरू केली. तर लोकसभेप्रमाणेच पुन्हा नांदेडची जबाबदारी अमित देशमुख यांच्याकडेच असणार हे आजच्या मेळाव्यातून स्पष्ट झाले. यावेळी अमित देशमुख यांनी काँग्रेसचे दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांची आवर्जून आठवण काढली. सामान्य माणसाने पुन्हा एकदा नांदेड हा काँग्रेस पक्षाचा गड आहे हे दाखवून दिले आहे. तर मराठवाड्याचे भाग्यविधाते आधुनिक भगीरथ आदरणीय स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबाची आज आठवण येते असे सांगत महाराष्ट्रातून महायुती सरकार आता हद्दपार होणार आहे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला सर्वजणांनी आतापासूनच सुरुवात करावी असे आवाहन अमित देशमुख यांनी केले आहे. तर याच मेळाव्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आम्ही घाबरण्यापैकी नाही, जो डर गए वो भाग गए अशा शब्दात अशोक चव्हाण यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय. दरम्यान अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यामध्ये अमित देशमुख व विजय वडेट्टीवार यांनीच काँग्रेसची चांगली तोफ डागल्यामुळे व अशोकराव चव्हाण यांना सुसाट त्या ठिकाणी टोले लगावल्यामुळे अशोकराव चव्हाण यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, लोकसभेत अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर या दोघांची ताकद एकत्र असताना झालेला पराभव अशोकराव चव्हाणांचं खच्चीकरण झाल्याचं दर्शवतो का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा. तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील. मित्रांनो, तुर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह.